विकेट वरती प्रेम षटक दीपक जांभळे याच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाते पहिल्या षटकाची वाईटी संघाने सुरुवात चांगली केली पहिला चेंडू फेकला गेला आणि यावेळी सफलता मात्र कव्हर पॉइंटच्या दिशेमध्ये जेल टिपला गेला जेल हातातून निसडला होता पण त्यावरती पकड मात्र चांगली केली गेली आणि या विकेट संपादन केलं जाते मंगेशला परतावं लागतंय आकाशला परतावं लागतं इथं सुरुवात चांगली केली जाते या वाहिटी टीमकडून सुयोग इथं सुयोगला प्राचारण केलं जातं या तिसऱ्या क्रमांकासाठी झिरो या आकड्यावरती पहिला विकेट आपल्या फलंदाज आकाशला परतावं लागलं यावेळी त्रिफळाचित डायरेक्ट या उद्ध्वस्त केले जात आहेत आल्यापरती परतावं लागलं पा फलंदाज सुयशला हॅट्रिकचा चेंडू घेऊन जातोय काय गोलंदाजी केले पहिला चेंडू झेल डिपला त्याच्यानंतर एष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत आता हॅट्रिकचा चेंडू आता अडचणीत सापडलाय तो म्हणजे धडकवडी टीम्स अजून आपल्याला एकही धाव जमवता आला नाही दोन चेंडू हाताळले गेले दीपक याच्याकडून पहिली हॅट्रिक कोण लगावतं या प्रगतीचे शक 2023 या स्पर्धेमध्ये आता जबाबदारी वाढली या धनकवडी टीमच्या फलंदाजांची विश्वास एक मोठा विश्वास घेऊन आपल्या मैदानामध्ये उतरलाय धनकवडी टीमचा एक अडचणीत सापडली टीम हॅट्रिकचा चेंडू दीपक घेऊन निघतोय आणि इथं मात्र मंकी विकेट दिलं जातं या इथं परतावं लागतंय मंगेशला तीन विकेट्स पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जमा केले जात आहेत काय सुरुवात केली दीपक यांनी आपल्या टीमसाठी एसकेसी व्हाईटी टीम आज जर पाहिलं तर प्रथमतः उतरली आणि सुरुवात ज्या प्रकारे केली जाते आज एकही धाव फलंदाज बाद केला जातो इथं परतावं लागतं या आपलं क्रीज सोडलं गेलं आणि इथं मंकी विकेट या स्वरूपात परतावं लागतं या ते म्हणजे मंगेशाला उत्तम षटक हाताळतानाच आपण बघतोय दीपकला ज्या प्रकारे हाताळले गेले सुरुवातीपासून एक दबाव तंत्र हाताळला गेला तो म्हणजे धनकवडी टीमवर आणि येणारा फलंदाज परतीच्या दिशेनं जातोया नवीन फलंदाज दाखल होतोया
धनराजला इथं प्राचारण केलं जातं या पाचव्या क्रमांकासाठी। चांगला चेंडू इथं हॅट्रिक नोंदवली जाते प्रगती चषक 2023 या स्पर्धेमध्ये। नाव कोणाचं कोरलं जाईल तर वाईटे गावचा खेळाडू दीपक जांभळे यांना हॅट्रिक नोंदवली जाते, पहिली हॅट्रिक या स्पर्धेमध्ये। एक खेळ चांगला राहिलाय दीपक याचा, सुरुवातीपासून दबाव तंत्र, चार विकेट्स घेतलेत आतापर्यंत, कोणत्याही फलंदाजाला आपलं एकही धाव जमा करता आली नाही। विला दोन धाव आपल्या खात्यामध्ये जमा केलेत चार गडींच्या मोबदल्यात। यावेळी चांगला चेंडू हाताळला गेला, एक सिंगल धाव घेतली जाते, झिरो या आकड्यावरती अडकून पडला होता धाव फलक ते पूर्ण केलाय। तीन चार गडींच्या मोबदल्यात तीन धावा पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जमा केल्यात धनकवडी टीमनं। एक सुरुवात जर पाहिली तर एक निराशजनक अशी सुरुवात, नाही नाही चार नाही तर मंकी विकेट येते ती नाही विकेट पकडायची। तर एक्स्ट्रा एक धाव दोन धावा घेतल्या जात आहेत, धावसंख्या जर राहील पाहिली तर पाच आकड्यावरती जाऊन पोचली। इथं पहिल्या पॉवर प्लेचा खेळ संपला गेला इथं, आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहिलं तर धनकवडी टीमची धावसंख्या चार गड्यांच्या मोबदल्यात पाच धावा। चला स्पीडअप घ्या वाईटे टीम, आपण थोडंसं स्पीडअप घ्या। दुसरं पॉवर प्लेचं षटक, धावसंख्येमध्ये बदल केला जातोय सात या आकड्यावरती। व्हाईट बॉलचा इशारा दिला जातो पंचांकडून, वन बाउन्स म्हणजे पंचांनी इथं ताकीद दिली जाते गोलंदाजाला। आपण एक चेंडू बाउन्स करू शकता, येणारा चेंडू जर बाउन्स गेला तर आपल्याला नो बॉल घोषित केला जाईल। एक व्हाईट बॉलचा इशारा आला इथं, धावसंख्येमध्ये बदल केला जातो या आठ आकड्यावरती चार गड्यांच्या मोबदल्यात। पंच केला जातो या इथे, जे एक सिंगल धाव घेतली जाते यावरती, एक सिंगल धाव नऊ धावा। म्हणजे आता जर पाहिलं तर सिंगल सिंगल अशा धावा जमवताना आहे दोन फलंदाज, आपलं धावसंख्या पुढे सरकताना नऊ धावा धावफलकावरती सागर आणि धनराजची जोडी। सागर निळ्या टोपीवाला आहे आणि ऑरेंज त्या कॅपवाला तो धनराज यावेळी फटका खेळला गेला, क्षेत्ररक्षक येतो या, आणि यावेळी चांगला जज केला गेला। पाचव्या विकेटचं पतन धनराजलाही परतावं लागलं, शिकार ठरलाय तो म्हणजे राजेश याचा। नऊ या आकड्यावरती जोडी जमली होती, चांगल्या धावा जमवत होत्या, नऊ धावांची पार्टनरशिप केली होती, पण यावेळी फटका फसला धनराज याचा आणि परतावं लागलं। राजेशला इथं सफलता भेटते, पाचव्या विकेटचं पतन होतं या। नाव काय? अभिषेकला पाचारण केलं जातं या। गोलंदाजाचा इथं रुदम चुकला जातोय, थांबवलं जातोय पुन्हा एकदा स्टार्ट घेताना। राजेश अडथळा आला, त्याच्यानंतर पुन्हा गोलंदाजीसाठी सज्ज होतो या। अभिषेक फलंदाजी मार्गवरती पुढे मारण्याचा प्रयत्न केला आडव्या बॅटनं, तिथं क्षेत्ररक्षण केलं गेलं यावरती, चांगलं क्षेत्ररक्षण केलं पण एक धाव
रोकू शकला नाही। एक धावी नंतर जर पाहिलं तर धावफलक 10 आकड्यावरती 5 गड्यांच्या मोबदल्यात। चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक येतोय का, चेंडू खाली आला, जेल टिपला गेला, 6व्या विकेटचं पतन होतं या। सहा सहा पहिले 4 झाले होते, 5-6 आता म्हणत आहे, पहिल्या ओव्हरला 4 झाले। दीपकला बोलवलं जातंय तिसऱ्या क्रमांकासाठी। तिसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन येतो या दीपक। गणेश आणि अमितची जोडी मैदानामध्ये, अभिषेक ना पटका खेळला गेला, क्षेत्ररक्षण इथं केलं जातंय, चांगला थ्रो मात्र इथं उंचीवरून फेकला गेला। दीपक एक सिंगल धाव घेतली जाते, सिंगल धावीनंतर धाव फलक पुढे सरकला जातो या 12 आकड्यावरती। पुढे मारण्याचा प्रयत्न केला गेला, क्षेत्ररक्षक येतो या, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, चेंडू झेल झाला नाही पण यावरती क्षेत्ररक्षण ज्या प्रकारे केलं गेलं, 2 धावा खर्च केले जात आहेत, 2 धावीच्या पर्यंत धावपलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचलाय। 14 आकड्यावरती 6 गड्यांच्या मोबदल्यात। यावेळी चांगला चेंडू हाताळला गेला, पुढे मारण्याचा नक्कीच प्रयत्न केला गेला पण डॉडबॉलची सांगता केली दीपक। एक अनुभव चांगला आहे पण त्या अनुभवाप्रमाणेच गोलंदाजी करताना दीपक सज्ज झालाय। एक गल्लीमध्ये गेलेला हा चेंडू, एक सिंगल धाव डिक्लेअर स्वरूपात येते, धावसंख्या 15 आकडेवरती जाऊन पोचली। अजून उर्वरित 12 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे, हे तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे। फटका चांगला आहे, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक आला इथं, जेल सुटला होता एकदा पुन्हा पकडलाय, एक चांगला झेल पकडला गेला, विकेटचं पतन होतं, 7व्या गडी बाद होतो इथं। दीपकला हा जर पाहिलं तर 5वा फलंदाज आपल्या खात्यामध्ये, एक चांगली कामगिरी। आज जर पाहिलं तर अडचणीत सापडलाय तो म्हणजे दणकवडी टीम, कोणत्याही फलंदाजाला एक मोठी खेळी करता आली नाही। ऋषीला प्राचारण केलं जातं यावेळी। दीपक शेवटचा चेंडू घेऊन निघतोया या षटकातील, आणि इथं त्रिफळा चित्रित करतोय, 6वी विकेट घेतली जाते। पहा आपण चेंडूला नक्कीच सन्मान दिला पाहिजे, वरती हवेमध्ये करा चेंडू, दीपक सन्मान द्या, आपण या स्पर्धेमध्ये 6 विकेट घेतलेत। आज जर पाहिलं तर हा पहिला गोलंदाज या स्पर्धेमध्ये ठरतो या। चला षटक संपलंय।
आठ झाले ना, 15 धावा धावपलकावरती 8 फलंदाज परतीच्या दिशेने गेलेत। महेशला बोलवलं जातं या चौथ्या क्रमांकाचं षटक हाताळण्यासाठी। पहिला चेंडू फुलटा चेंडू इथं पटकवला जातो, या चेंडू जातो या सीमारेषे पार, इथं नक्कीच पंचानी इशारा दिला जातोय। 4 धावींचा चौकार येतो या, आणि हा पहिला चौकार असेल धनकवडी संघाकडून। 4 धावींच्या भरीनंतर जर पाहिलं तर धावसंख्या 19 आकड्यावरती 8 गड्यांच्या मोबदल्यात जाऊन पोचले। महेशवरती जबाबदारी दिली जाते चौथी षटकाची। अकोट टप्प्याचा चेंडू यावेळी ऑफस्टंपाच्या बाहेरून फेकला गेला, आणि इथं निर्धाव चेंडू फेकला जातो या, म्हणजे येणाऱ्या जोडीवरती एक जबाबदारी आहे। धावसंख्या सन्मानजनक उभी करण्याचा प्रयत्न नक्कीच करतायत धनकवडीचे फलंदाज। सन्मान दिला तिथे तटवला, एक सिंगल धाव घेतली जाते, एक धाव घेतली जाते यावेळी। धावसंख्या जर पहिली तर जाऊन पोचली 20 या आकड्यावरती। मिडऑफच्या क्षेत्ररक्षण इथं लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षण आलाय, फीड केली जाते या, चांगलं क्षेत्ररक्षण, एकच सिंगल धाव दिली जाते, अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला भेटतं या व्हाईटे टीमकडून। तिचं नाव काय, चांगला चेंडू इथं एष्ट्या उद्ध्वस्त करतोय फलंदाज, बाद होतोय। पहिला विकेट घेतो या महेश, आणि नववा फलंदाज इथं बाद झालाय तो म्हणजे धनकवडी टीमचा। 21 या आकड्यावरती योगेशला प्राचरण केलं जातं इथं। महेश गोलंदाजीसाठी पा, पहिल्यापासून जर पाहिलं तर एक दबाव तंत्र हाकला गेला व्हाईटे टीमनं, एक चांगली गोलंदाजी राहिली, समोरच्या टीमला मोठी धावसंख्या उभारून दिली नाही आतापर्यंत। एक चांगली गोलंदाजी, समोर फटका खेळला गेला, मिडऑफचा क्षेत्ररक्षक येतोय फील करतो, एक सिंगल धाव घेतली जाते यावरती, धावसंख्येमध्ये बदल होतो या। धावसंख्या जर पाहिली तर 22 आकड्यावर जाऊन पोचली। चला शेवटचं षटक असणार आहे, षटक संपलं इथं। चला शेवटचा गोलंदाज भूषणला बोलवलं जातं या शेवटचं षटक हाताळण्यासाठी। चांगलं क्षेत्ररक्षण आतापर्यंत बघायला भेटलं भूषणकडून, गोलंदाजीसाठी बोलवलं जातं या। पहिला चेंडू दिशा भरकटली गेली, अतिरिक्त चेंडू घोषित केला जातोय, व्हाईट बॉलचा इशारा येतो या। हा पहिला चेंडू असणार आहे व्हाईटी टीमकडून, पहिला अतिरिक्त धाव खर्च केली जाते या, धावसंख्येमध्ये बदल केला जातो या 23 या आकड्यावरती। 9 गड्यांच्या मोबदल्यात पुट्टा चेंडू, इथं क्षेत्ररक्षक तैनात आहे, इथं तिसरा झेल पकडला गेला, आणि इथं मात्र धनकवडी टीम ऑल आऊट होत्या 23 या आकड्यावरती। 24 धावांचं आव्हान असणार आहे ते म्हणजे व्हाईटे टीमला। चला लगेच मैदानामध्ये उतरायचं आहे क्षेत्ररक्षणासाठी धनकवडी टीम, आपण लगेच मैदानामध्ये उतरा क्षेत्ररक्षणासाठी। आपण बघतो या प्रगती विकास क्रिकेट क्लब भोगवली आयोजित प्रगती चषक 2023 स्पर्धा आपल्या भेटी लागले। आज पहिला दिवस, आणि या पहिल्या दिवसातील हा पहिल्या फेरीतील शेवटचा सामना,
चला धनकवडी टीम अपन लगे मैदान मध्य उतरा विनंती चोवीस धावांचं आव्हान ठेवलंय ते म्हणजे धनकवडी टीमनं. एस के सी वाहिटी टीम समोर गोलंदाज येतोय विश्वास. पहिलं षटक आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेतली आहे. लो स्कोर मॅच आहे, थांबवायची आहे, रोखायचं आहे या इराद्यानं मात्र पहिलं षटक आपल्या खांद्यावरती एक जबाबदारी घेतली आहे विश्वासाने. भूषण आणि संकेतची जोडी मैदानामध्ये. पहिला चेंडू इथं, पहिल्या चेंडूवरती पहिला फलंदाज बाद केला जातोय. संकेतला परतावं लागतंय, चांगली गोलंदाजी राहिली. भूषणला परतावं लागतंय. इथं ज्या प्रकारे वाईटे टीमनं सुरुवात केली त्याप्रकारे इथं धनकवडी टीमनं सुरुवात केली. उत्तर प्रत्युत्तर दिलं जातं या पहिल्या चेंडूवरती. ज्या प्रकारे तुम्ही फलंदाज बाद केला त्याप्रकारे आम्हीही बाद केला जातोय. हे उत्तर आहे, लो स्कोर आहे. इथं मात्र सुरुवात ज्या प्रकारे केल्या भूषणला परतावं लागलं. इथं तिसऱ्या क्रमांकासाठी राजेशला प्राचारण केलं जातं या राजेश. पहिला चेंडू हाताळला गेला, एष्टा उद्ध्वस्त केले गेल्यात. नवीन फलंदाज दाखल झालाय तो म्हणजे राजेश विश्वास. गोलंदाजीसाठी ही सज्ज होतो या दुसरा चेंडू हाताळला गेला. यावेळी मिड ऑफ क्षेत्र डायरेक्ट एष्टी वरती मारण्याचा प्रयत्न केला गेला. कौतुक करावं लागेल, इथं नियंत्रण ठेवलं या पहिल्या चेंडू बसणं. धाव संख्या कमी आहे पण त्याला आम्ही उत्तर देऊ ही सुरुवात दाखवली. इथं हे क्रिकेट खेळलं जातं आणि ते दाखवून दिलं जातं या धनकवडी टीमकडून. एक सिंगल धाव घेतली जाते यावेळी.
यावेळी फटका खेळला, क्षेत्ररक्षक येतोय, अपील केली जाते, तोपर्यंत एक सिंगल धाव धबलगावरती येते, सिंगल धाव येणं धावपलक, दोन या आकड्यावरती, 2-1 असं समीकरण। विश्वास ज्या जबाबदारीनं पहिले षटक हातामध्ये घेतले त्या प्रकारे षटक हाताळतोया, दबाव तंत्र देताना बघतोया, चांगलं षटक हाताळताना समोरच्या दिशेमध्ये इथं मिडाऊनचा क्षेत्ररक्षक, एक सिंगल धाव घेतली जाते यावेळी। एक बाद तीन अशी सुरुवात वहिटी टीमकडून, पहिलं षटक, पहिलं पॉवर प्लेचं षटक हातामध्ये आहे विश्वास याच्याकडे, चांगला चेंडू। या प्रकारे जे जर तुम्ही नियंत्रण ठेवलं गोलंदाजीवरती तर नक्कीच धावसंख्या रोखली जाते। हेच गेलं इथं विश्वास यानं, धावसंख्या रोखली गेली, या थांबवलं गेलं, या यावेळी ही थांबवलं जातं, या चांगला चेंडू हाताळला गेला विश्वासकडून, एक सिंगल सिंगल धावा खर्च केल्या, त्याच्यानंतरचे दोन्ही चेंडू जर पाहिले तर डॉट चेंडू फेकले गेले। एक गड्याच्या मोबदल्यात तीन धावा खर्च केल्या, चला स्पीडअप घ्या, नवीन गोलंदाज येऊ द्या। आकाशला बोलवलं जातं, दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकाची जबाबदारी दिली जाते त्यावरती। संकेत राजेश, चला स्पीडअप घ्या थोडं, दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकाची जबाबदारी दिली जाते। पहिला चेंडू तळला गेला, यावरती कोणताही क्षेत्ररक्षक, समोरच्या दिशेमध्ये फटका खेळला जातोय, चेंडू जातोय, वन बाउन्स सी मारे शेपार येतोय चौकार। यावेळी जर पाहिलं तर आता राजेशने जबाबदारी घेतली, धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोचली 9 या आकड्यावरती। अकरा धावा धावलकावरती आलेत, राजेश फलंदाजीसाठी सज्ज झालाय, आकाश निघतोय गोलंदाजीसाठी, पहा फटका खेळला इथं चेंडूचा पाठलाग करतोय, चेंडूवरती दोन रन 24 करायचे 11 पॉईंट। चल रामोडी टीम आपला कर्णधार टॉस कपास येऊ द्या, यामध्ये जिंकल तो आपल्यासमोर, पाहिजे फटका मोठा खेळला या राजेच्या बॅटमधून, मिडविकेटच्या दिशेमध्ये जातोय, हा 6 धावांसाठी येतोय षटकार, आणि जर पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोचली 19 आकड्यावरती, 5 धावांची गरज आहे। चला रामोडी आपला कर्णधार टॉस कपासमध्ये पाठवा,
इथं फलंदाज बाद होतोय, राजेशला परतावं लागतंय, इथं सफलता भेटत्या आकाश याला। चला स्पीडअप घ्या, बॅट्समन लगेच आतमध्ये जाऊ द्या। इथं महेशला प्राचरण केलं जातं, या अजून पाच धावांची गरज आहे वाईटे टीमला। इथं अतिरिक्त चेंडू घोषित केला जातोय, प्लस एक धाव, अच्छा दोन धावा अंकित केल्या जात आहेत। आता विजयापासून तीन धावा लांब आहे। चला रामवाडी टीम आपला कर्णधार टॉस का बॉक्समध्ये येऊ द्या। इथं डॉट बॉलचा डॉल षटकाची समाप्ती होती, इथं दोन षटकांचा खेळ संपला गेला, अजून तीन धावांची गरज आहे। चला स्पीडअप घ्या, चला स्पीडअप घ्या थोडं। विश्वास तिसरे षटक घेऊन येतो या, नक्कीच पटका खेळला गेला। इथं एक सिंगल धाव घेतली जाते, विजयापासून दोन धावा लांब आहे तो म्हणजे वाईटी टीम। विश्वासवरती जबाबदारी दिली आ तिसऱ्या षटकाची। इथं निर्धाव चेंडू, एक चांगली गोलंदाजी करतोय, आपल्या हातातून सामना निसटलाय तरी पण त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतोय। यावेळी प्रयत्न केला, एक सिंगल धाव घेतली यावरती, इथं आता सामना बरोबरीत आहे, एक धाव विजयापासून लांब आहे तो म्हणजे व्हाईट टीम। काय दिले त्याने त्यांना, आणि इथं झेल टिपला जातोय, म्हणजे अजूनही एक धाव विजयासाठी गरज आहे, पण इथं मात्र हातातून सामना मात्र सोडत नाही ती म्हणजे धनकवडी टीम। एका धावेसाठी झगडताना आपण बघतोय, हे आहे क्रिकेट आपल्याला बघायला भेटतंय, शेवटच्या चेंडूपर्यंत लढायचं आहे। चांगली गोलंदाजी दाखवला, तर चला रामवाडी आणि वाईटे दोन्ही कर्णधार या टॉससाठी।